रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय, सर्वांना नमस्कार। तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, ते म्हणजे कोणत्या उठवणीनंतर कोणती लग्गी वाजवायची, याबद्दल मी आपल्याला थोडीशी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। तर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की आम्हाला अभंग वाजवताना कोणती उठावून घ्यायची आणि त्यांच्यानंतर उठावून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये लग्गी कोणती वापरायची याचा व्हिडिओ बनवा आणि सांगा। तर मी चार मात्र्याच्या लग्ग्या आणि चार मात्र्याच्या उठावण्या याचा व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, तेही बघून द्या। त्याची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे। आणि त्याच्यानंतर आता या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आठ मात्र्याच्या उठावण्या आणि आठ मात्र्याच्याच लग्ग्या विलंबित, ते लग्ग्या विलंबितही वाजतील आणि मध्यम गतीमध्येही वाजतील अशा काही लग्ग्या देणार आहे आणि आठ मात्र्याच्याच उठवण्या आणि आठ मात्र्याच्याच लग्ग्या देणार आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला येऊन जाईल। आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला जर काही अजून लागत असेल तर आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर चला, वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला, या व्हिडिओमध्ये मी आपल्याला उठावण्या आणि त्यालाच लागून लग्गी कशी वाजवायची तर या पद्धतीने आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आठ मात्र्याच्याच उठावण्या आहेत आणि आठ मात्र्याच्याच लग्ग्या आहेत। तर लग्ग्या या व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला धातीन धडाच्या लग्ग्या दिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये अभंगामध्ये कसं वाजवायचं तेही सांगितलं होतं। तर ते लग्ग्या या व्हिडिओमध्ये न याव्या म्हणून मी आपल्याला या व्हिडिओमध्ये त्या लग्ग्याचे प्रकार दिले आणि उठावणीनंतर कोणती लग्गी वाजवायची, मध्यम गतीने आणि विलंबित गतीने, तर या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं। तर बघा, सुरुवातीचा बोल आहे उठावणे। तिन्ना तिन्ना ना तिन्ना ना तिन्न तिन्ना ना तिन्न ना तिन्न तिन्ना ना तिन्न त्रिकेट धेत्ता धेत्ता, आठ मात्र्याची उठावणे। तर बघा एक टाळीवर, तिन्ना तिन्ना ना तिन्न ना तिन्न तिन्ना ना तिन्न ना तिन्न तिन्ना ना तिन्न त्रिकेट धेत्ता धेत्ता, या प्रकारे। तर बघा, तर तीन सुरुवातीचं अक्षर तीन, तीन हे अक्षर लवर वाजवलं तरी चालते बघा, चाटकून बघा, आणि मोकळं वाजवलं चालते बघा, या प्रकारे, या प्रकारे वाजवायचं आणि धुमाकून मध्यभागी क, धुमाकून मध्यभागी क वाजवायचं। तर बघा, दोन्ही मिळून बघा, तीन किंवा तीन तीन, परत ना ना चाटवर ना तीन ना, परत ती ना ना ती ना ना तीन ना ती ना ना, परत ती ना ती ना तीन ना ती ना ना ती ना, इथपर्यंत झालं। त्यानंतर ना ती ना ती ना ना ती ना, बघा ना चाटवर ना ना, परत ती ना ती ना, परत ती ना ना ती ना ती ना ना ती ना, परत ना ती ना ती ना ना ती ना ना ती ना ती ना ना ती ना। त्याच्यानंतर तिरकिट धेत्ता धेत्ता, बघा तिरकिट ती र की र ती र की ट, बघा ती र की। त्यानंतर धेत, तर धेत हे अक्षर बघा, सुरुवातीचं दोन प्रकारे याच्यामध्ये वाजवले जाते। तर सुरुवातीला आपण धेत या प्रकारे घेऊ शकतो, तर्जने बोटाने हे शाईकून चोपून आणि धुमाकून मोकळ्या हाताने घे, त्यानंतर परत दोन बोटांनी आहे, या प्रकारेही घेऊ शकतो। आणि दुसरा प्रकार म्हणजे धेत, तीन बोटांनी चोपून निकून फुला, दोन प्रकारे घेऊ शकतो। तर बघा, तीर तीर जोडून आठ मात्रेची लग्गी कशी वाजवायची बघा, नाना किट नाना किट ना घिन्ना ना धा तीन नाना किट ना तीन ना ना,
बघा नाना किट नाना किट ना घिन्ना ना धा तिन्ना किट ना तिन्ना ना बघा नाना किट बघा ना चाटवर चाट बघा या प्रकारे चाट ना ना परत की धुमाच्या मध्ये की चोपून नाना किट नाना किट परत नाना किट नाना त्यानंतर ना घिन्ना ना बघा ना परत चाट ना घिन मोकळ्या हातान धुमाच्या वरती ना घिन्ना ना परत ना घिन्ना ना त्याच्यानंतर धा तीन नाना किट ना तीन नाना बघा परत तीन धा तीन नाना किट नाना किट ना घिन्ना ना धा तीन बघा धा तीन नाना किट नाना किट नाना किट ना तीन नाना बघा ना तीन धुमाच्या मध्यभागी आणि एकूण लघु शैच्या तीन बघा तीन ना तीन मोकळ किंवा तीन या प्रकार ना तीन या प्रकारे बघा नाना किट परत नाना किट नाना किट परत नाना किट परत नाघिन नाघिन परत नाना परत धा तीन नाना किट धा तीन नाना किट धा तीन नाना किट ना तीन नाना ना तीन नाना या प्रकारे नाना किट नाना किट धा तीन धिन ना 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 घिन्ना ना धा तीन ना ना किट ना तीन ना ना बघा धा तीन धिन ना ना बघा धा तीन धा तीन किंवा धा तीन धा तीन परत धिन ना ना धी परत न न न बघा धी न न न बघा धा तीन धिन ना ना बघा धा तीन धी न न न धा तीन धी तीन वेळा नाधीन 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 किंवा नागिन नागिन तर आपण नागिन बघू नाधीन नागिन त्याच्यानंतर नाना चाटूर नाना दोन वेळ नाना नाधीन नाधीन नागिन नाना त्यानंतर धा तीन नाना किट परत पहिल्या बोला सर धा तीन नाना किट ना तीन नाना बघा धा तीन वाजवायचं तर बघा पूर्ण बोल धा तीन धिन ना ना घिन्ना ना धा तीन ना किट ना तीन ना तर या प्रकारे ही लगी वाजते तर एक वेळ पुन्हा बघा धा तीन तर बघा त्याच्यानंतरची उठावून बघा तिट ताता तिट ताता तिट ता तिट ता तिट तिन्ना तिन्ना ना तिन्ना तागे त्रिकट तक तागे तिकट बघा बघा एक तिट ताता तिट ताता तिट ता तिट ता तिट तिन्ना तिन्ना ना तिन्ना तागे त्रिकट तक ता तिकट या प्रकारे बघा तिट बघा तिट चाटूर वाजवले ज्या आपण चाटूर ज्यावेळेस वाजवतो तिट असा उलटा वाजवतात तिट तिट ताता तिट तीट बघा तुमच्या मध्यभागी ता बघा तीट ता तीट ता तीट ता त्यानंतर तीट ता तीट ता तीट तीट ता तीट ता परत तीट तीट ता तीट चाटोर ता तीट ता तीट बघा ता तोडता ता तीट ता तीट त्याच्यानंतर परत तीन ना तीना ना तीना बघा तीन बघ किंवा तीन मोकळ्या हाताने तीन तीन ना
अगोदरच्या उठवणीसारखं. तिन्ना तिन्ना तिन्ना. आता इथं फरक कोणता आहे? फक्त नाग हे क्रिकेट चकता, क्रिकेट बघा ना ना धुमाच्या चॅटर, सॉरी चॅटर वाजवायचा. ना गे ई बघा, ना गे ई र परत किट, ना गे क्रिकेट, ना गे क्रिकेट टकता क्रिकेट. या प्रकारे वाजवायचे बघा संपूर्ण. आता बघा पुन्हा या प्रकारे वाज. तर याला जोडून लगी कोणती वाजवायची? तर बघा, धा धिट 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 ना घिन ना ना, धा तीन नाना किट नक नक नाना किट. बघा, धा धिट 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 ना घिन ना ना, धा तीन नाना किट नक नक नाना किट. तर बघा, धा चार वाजायचा, धा परत धिट 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 तीन वेळा धिट 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 धिट. त्यानंतर ना घिन, परत ना चाटवर, ना घिन, परत ना ना, धा तीन नाना किट नक नक नाना किट. बघा, धा तीन नाना, धा परत तीन, तीन धा तीन किंवा धा धा तीन मोकळ्या, धा तीन नाना किट. बघा, नाना किट, धा तीन नाना किट, धा तीन नाना किट, नाना किट. त्यानंतर नक नक नाना किट, नक नक नाना किट, नाना किट, धा तीन नाना किट, परत नक नक धुमाच्या मध्ये प्रकारे. तर बघा संपूर्ण लगी. तर आता हे आपण जेवढे काही बोल वाजवले, तर आता याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला विलंबित लयीमध्ये उठावण आणि विलंबित लयीमध्येच लगी कशी वाजवतात हे सांगतो. बघा सुरुवातीला तर हेच लग्या आता थोड्याशा मध्यम लयीमध्ये. बघा, तर थोड्या मध्यम लयीमध्ये त्याच्यानंतर बघा. या प्रकारे वाजल्या जातात ह्या लग्या. तर ह्या उठावण्या आणि ह्या लग्या जशी अभंगाची लय असेल मध्यम गतीने असेल तर मध्यम गतीच्याच लयीमध्ये वाजवायच्या, आणि विलंबित लयीमध्ये असेल तर विलंबितच वाजवायच्या. जशी अभंगाची लय असली त्या पद्धतीने वाजवायच्या. आणि
ज्यावेळेस हे बोल सगळे सांगितले जातात तेव्हा त्यावेळेस स्क्रीनवर दिले जातात, तेही बघून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही बोल दिले जाईल, तर तेही बोल बघून घ्या. आणि पुन्हा एकदा आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं, आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. रामकृष्ण हरी.